कार्यकर्ते जे आहे ते राजीनामे दिलेले आहे आणि त्यांनी सांगितलं की बा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी ठरवलं काय सांगा नाता भाऊ भारतीय जनता पक्षाचे एक चांगले कार्यकर्ते होते या पक्षातच त्यांची जडणघडण झाली पक्षानं त्यांना एक चेहरा दिला त्यांना मंत्री केलं त्यांच्या सुनेला आमदार केलं त्यांच्या मुलाला आमदारकीचं तिकीट दिलं अशा विविध पदावर काम करण्याची संधी नाता भाऊला भारतीय जनता पक्षानं दिली परंतु त्यांचं जाणं हे अत्यंत दुर्दैवी आहे आणि भारतीय जनता पक्षापेक्षा त्यांच्यासाठी दुर्दैवी आहे कारण ज्या पक्षाने त्यांच्यावर आरोप केले आणि ही पाळी आणायला लावली आणि त्यांना त्यांचा जो छळ केला असेल तो याच ज्या पक्षात चालले त्याच लोकांनी केलेला आहे आणि आज त्याच पक्षात जाणं ही दुर्दैवाची बाब आहे आमचं मत आहे नाता भाऊला थोडं थांबायला पाहिजे होतं त्यांच्यावर जे आरोप प्रत्यारोप झाले ज्या कोर्ट मॅटर चाललं ते निपटू द्यायला पाहिजे होतं आणि मग त्यांना न्याय नक्कीच पक्षाने दिला असता पण ते न निपटता कोर्टातले मॅटर जर आम्ही त्यांना इकडे जर काही न्याय दिला असता तर कदाचित याच पक्षाच्या लोकांनी भारतीय जनता पक्षावर पुन्हा टीका केली असती मला असं वाटतं की ते अत्यंत दुर्दैवाची बाब आहे की त्या पक्षाला एकनाथ कडसे राष्ट्रवादीमध्ये दाखल झालेले आणि पंकज अन्याय होण्याची शक्यता आहे आता भाजपने जे पेरलं ते आता उगा लागलेलं आहे मागच्या 5 वर्षामध्ये भारतीय जनता पक्षाने जी काही भरती या ठिकाणी केली होती मला असं वाटतं की आता भाजपची उतरती काळ सुरू झालेली आज एकनाथ खडसेसारखे मोठे नेते जाणकार नेते मी असं ऐकतो की ते या ठिकाणी राष्ट्रवादीमध्ये जात आहेत खरं ते मोठे नेते आणि तो त्यांचा निर्णय घेतील पण भारतीय जनता पक्षाचे अजूनही शीर्ष आणि दिग्गज नेते अजूनही काही नाराज आहेत अशा बातम्या येतात मला असं वाटतं की निश्चितपणे ते नेतेसुद्धा आता आपल्या बुद्धीप्रमाणे निर्णय घेतील आणि पक्षांतरमध्ये जातील आपण पंकजा ताईबद्दल बोललात तर आम्ही ज्या पक्षामध्ये काम करतो त्या पक्षाची दारं तर सर्वांसाठी उघडीच आहेत पंकजा ताईच काय पण कोणीही राज्यातला नेता आमच्याकडे आला तर आम्हाला आनंदच या संदर्भातला होईल त्यामुळं स्वागत आहे आमच्याकडे सर्वांचं आता सर्वात आधी बातम्या मिळवा आमच्या मोबाईल न्यूज ॲप्लिकेशनच्या सहाय्याने अँड्रॉइड किंवा iOS प्लॅटफॉर्मवर जाऊन HWNews ॲप सर्च करा डाउनलोड करा आपल्याला हवी ती भाषा निवडा आजच्या बातम्यांच्या गर्दीतून आपल्या कामाची बातमी मिळवा फक्त HWNews वर